हाय फ्रेंड्स, कल्पनास रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बांगडा फ्राय बनवणार आहोत। बनवायला खूप सोपी रेसिपी आहे। जर तुम्हाला ही आवडली तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढची रेसिपी पाहता येईल। चला आपण बनवायला सुरुवात करूया। यासाठी लागणारं साहित्य, 3 बांगडे घेतलेले, हे स्वच्छ साफ करून असे उभे कट मारून घेतले। ह्याच्या पोटामधले जे आतलं काळं वगैरे असतं ते सुद्धा मी चांगलं साफ करून घेतले। हे कट ह्याच्यामध्ये मसाला चांगला मुरतो म्हणून आपल्याला असे कट मारायचे आहेत। 15-20 लसणाच्या पाकळ्या, 1 छोटासा अद्रकचा तुकडा, 4 मिरच्या हे आपल्याला वाटून घ्यायचे, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, 3 चमचे कोकमचा रस, 1/2 चमचा लाल तिखट, 1 लिंबाचा रस, लिंबू नसेल तर तुम्ही 1/2 चमचा व्हिनेगर पण घेऊ शकता, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा जिरा पावडर, 1 वाटी तांदळाचं पीठ, 2 चमचे रवा आणि तेल, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, लसूण हे आम्ही 1/2 प्याला पाणी टाकून बारीक पेस्ट करून घेतली आहे। बांगड्याला आपण मॅरिनेट करून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये कोकमचं पाणी, थोडीशी हळद हे आपल्याला लावून 5-7 मिनिट ठेवायचं आहे। बांगड्याला एक वैस वास येत असतो म्हणून हा कमी होण्यासाठी आपल्याला 5 मिनिटासाठी ठेवायचे मॅरिनेट करून। पाच मिनिट झालेले आहे। आपण याला आता मसाल्याने मॅरिनेट करणार आहोत। ह्याच्यामध्ये ही जी पेस्ट केली होती मी, त्यातले 2 चमचे पेस्ट घेणार आहे, लिंबाचा रस, लाल तिखट, तिखट तुमच्या चवीनुसार घ्यायचं आहे, चवीपुरतं मीठ, जिरा पावडर हे छान मिक्स करून घ्यायचे सर्व, आणि आपल्याला 15 मिनिट मॅरिनेट करून ठेवायचं आहे म्हणजे मसाला चांगला फिशमध्ये मुरेल। पंधरा मिनिट झाले आहेत। ह्याला आपण आता कोटिंग तयार करून घेऊया। ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ, रवा, थोडंसं मीठ टाकणार आहे चवीला, लाल तिखट हे सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला। लोखंडाचा तवा मी ठेवला आहे गरम करायला। ह्याच्यामध्ये 5-6 चमचे तेल टाकलेत। आपल्याला मच्छी चांगली कोट करून घ्यायची आहे पिठामध्ये, चांगली दोन्ही साईडला कोट करायची आहे। मीडियम गॅसवर ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे। दुसरी पण ही कोट करून घेते मी, आणि मीडियम गॅसवरती आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे। हे जास्त पलटी करायचं नाही आहे आपल्याला, मच्छी लगेच होते, त्याला वेळ लागत नाही शिजायला। दोन्ही साईडला चांगली गोल्डन करून घ्यायची आपल्याला। मच्छी छान झालेली आहे फ्राय, दोन्ही साईडनी गोल्डन झाली आहे, मी काढून घेते आता। क्रिस्पी बांगडा फ्राय तयार झालेला आहे। ही रेसिपी खूप बनवायला सोपी आहे, तुम्ही नक्की घरी ट्राय करा। तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढची रेसिपी पाहता येईल। थँक्यू।